पुणे शहर परिसरातील मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनदायी असणाऱ्या उजनी धरणात पाणी वाढ होत आहे। यामुळे उजनीतून भीमा नदीमध्ये 1,51,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे। भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे परिसरातील शेती पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो, त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। इंदापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पुणे व पुणे परिसरात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण तसेच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1,51,000 क्युसेसने पाणी सोडल्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काही गावांमध्ये शेती पूर्णपणे पाण्यात गेलेली असून नदीकाठच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याच पद्धतीने भाटघर धरणातून नीरा नदीत पाणी सोडल्याने त्याही ठिकाणी इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली आहे। MKN साठी विजय शिंदे, इंदापूर।